नमस्कार मित्रांनो, मी विपुल विलास प्रभू तुमच्या सगळ्यांचा पुन्हा एकदा कोकण विस्तार या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज अनंत चतुर्थी आणि अनंत चतुर्थी म्हटला की ज्यांचे गणपती 11 दिवसाचे असतात त्यांचा त्या गणपतीचं आज विसर्जन आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरचं लाडको बाप्पा तो पण दरवर्षीप्रमाणे 11 दिवसाचं असता आणि त्याचा पण आज विसर्जन आहे. तर आज विसर्जन आपण बघू जाऊया. मी जातोय, तुम्ही येतास ना, नक्की येवा. गणपतीची शिदोरी बनण्यासाठी हळदीचं पान आहे, त्यानंतर इथे डाळ आणि तांदूळ आहेत. हे डाळ आणि तांदूळ आपण या हळदीच्या पानात बांधणार आहोत आणि नंतर मग ते गणपतीच्या खांद्यावरती टाकणार. ते तुम्हाला दाखवतो आता कसं करतात ते. हे हळदीचं पान आहे, त्याच्यात आपण डाळ आणि तांदूळ टाकणार आहोत. असे डाळ आणि तांदूळ टाकून झाले की मग आपण ते असं फोल्ड करून असं दोऱ्यात बांधणार आहोत. ही माझी आजी आहे, आता आपली एका खांद्यावरची बनून तयार आहे. तर एका खांद्यावरती 1 2 3 4 5 6 शिदोरे असतात एका खांद्यावरती. आता आपण दुसऱ्या खांद्यावरची पण बनवायला घेतली आहे. 1 2 3 4 5 6 दुसऱ्या खांद्यावरती पण 6 आहे. ऐसा शंकर शोभे वन्मागळगाळा जय देव जय देव जय मोर्या गणपतीप्पा मोर्या सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उभेशु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे आता जय जय रघुवीर समर्थ मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी सेवा कार्य सगळे काय व्यवस्थित होत नाही. डाकूर होता ते उत्तर मान्य करून घे, चूक भूल झाली क्षमा कर. आणि सगळे नोकरी धंद्यात किंवा शेती झाडात सगळ्यात लक्ष ठेवून सगळ्यात यश पडून दिले माझ्या आरती झाल्यानंतर गणपतीला विसर्जनाला नेण्यापूर्वी आपण राजासमोर रांगोळी काढून घेतो आणि ती रांगोळी काढून झाल्यानंतर गणपतीला आसनावरून उठवून आपण समोरच्या दारासमोर ठेवतो आणि त्याचं तोंड घरातल्या साईडला असतं. आता आपण गणपती आसनावरून उठून दारासमोर ठेवणार आहोत. अरे विशाल तू धरायचं ना असो इकडे तोंड पाठी इकडे इकडे राजू इकडे कर. गणपतीला दारासमोर आणल्यानंतर त्याच्या दोन्ही खांद्यावरती आपण शिदोऱ्या टाकतो. मगाशी जे आपल्या आजीने शिदोऱ्या बांधलेल्या त्याच आपण आता गणपतीच्या खांद्यावर टाकतोय. त्यानंतर मनपीला जी हरणाची फुलं बांधली आहेत, कौंडाळं बांधली आहेत, या सगळ्या गोष्टी आपण गणपती बरोबर विसर्जनासाठी नेतो. आता आपण गणपतीच्या डोक्यावरती वस्त्र टाकून गणपती विसर्जनासाठी घेऊन जाणार आहोत. गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या. पुढे पुढे पिढे गणपतीप्पा आता आपण गणपती गाडीत टाकून विसर्जनासाठी बंदरावरती घेऊन जाणार आहोत. आम्हाला पण घ्या कधीतरी. चला चला. आता आपण बंदरावरती पोहोचलेलो आहे. इथून आपण गणपती डोक्यावरून घेऊन जाणार आहोत. आता आपण जिथे गणपती विसर्जन करणार आहोत तिथे आपण पोहोचलेलो आहे बंदरावरती. ती आरती वगैरे होईल त्यानंतर मग विसर्जन आहे. आधीच केवढी आहे. गणपती विसर्जन करून आता आम्ही घरी चाललो आहे. आता पुढच्या वर्षी गणपती बघूया. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.